अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दी चेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन प्रतिनिधी संजय देशमुख साहेब यांचा वाढदिवस चेंदुर्णी येथील कैलासवासी अक्कासो प्रभावती गरुड सभागृहामध्ये संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। संजय देशमुख यांनी आपल्या जन्मदिवसाचा कुठलाही डामडौल न करता दातृत्वाच्या भावनेने दी चेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन द्वारा संचलित पाचोरा तालुक्यातील जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा या शाळेच्या इमारतीतील तब्बल 7 वर्गखोल्यांवर पत्रे असल्यामुळे या 7 वर्गखोल्यांवर स्वखर्चातून स्लॅब टाकून देण्याचा मानस व्यक्त केला। आणि फक्त आपल्या बोलण्यातूनच नव्हे तर त्या ठिकाणी लागलीच प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे। तसेच देशमुख साहेबांनी स्वखर्चातून शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रभा गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या स्पर्धा मार्गदर्शक केंद्रात स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच देखील देऊ करत कॉलेजच्या प्राचार्यांकडे तो सुपूर्द केला आहे। माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डी आर शिंपे सर, बापूसाहेब गजाननराव गरुड प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय गरुड सर आणि अलीकडल्या काळात संस्थेनं त्यांच्या आजी शिक्षणाचा वसा सोपवला आहे असे ताज्या दमाचे माझे सर्व मित्र बंधू आणि माझ्या सहकारी मान्यवर, एका विशेष आणि खास अशा कार्यक्रमासाठी म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। अलीकडच्या काळात संस्थेनं त्यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवलेली आहे असे माननीय संजयजी देशमुख साहेबांचं आज वाढदिवस आहे। त्यांनी पदभार हाती घेतला चेअरमन प्रतिनिधी म्हणून आणि त्यांच्या कामाचा जो काही झपाटा आहे या वेग आहे तो आपण अनुभवतो। जी काही आपली प्रचलित धारणा होती, सुबह होती आहे, शाम होती आहे, जिंदगी एवढी गुजर जाती आहे या धारणेला छेद देणारा असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। आपण दृढ निश्चय आहात, कृतसंकल्प आहात। मैं एक बार कमिटमेंट करून देता होतो कुठे सुद्धा असं आपल्या बाबतीत म्हणता येऊ शकेल असं आपलं व्यक्तिमत्व आहे। आणि आपल्याकडे पाहिल्यानंतर अनेक विषयांमध्ये आपल्याला गती असल्याचं दिसून येतं, म्हणजे आम्ही त्या मानाला अभिनंदन म्हटलं तरी चालेल। आणि आपल्या उत्तुंगाच्या व्यक्तिमत्वाकडे पाहताना आपण सर्वज्ञ आहात किंवा अनेक विषय आपण जाणता, व्यवस्थापनाची नवी तंत्र आणि कौशल्य तुम्ही या संस्थेत रुजूर पाहताय आणि संस्थेला एक ऊर्जितावस्था, ही संस्था चांगली होतीच पण ती अधिक चांगली करण्याचा प्रयत्न आपल्या कार्याच्या माध्यमातून आपण करत आहात। आपल्या वाढदिवसानिमित्त मी संस्थेचे चेअरमन आदरणीय दादा साहेबांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी सत्कार त्यांनी करावा सांगून। आई भवानी आपणास उदंड आयुष्य देव। त्यानंतर मी विनंती करतो संस्थेचे संचालक आबासाहेब बी एस शेळके सर। संजयजी देशमुख सर हे आप्पासाहेब रभा गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षांचा पुस्तकांचा संच त्यांनी आणलेला आहे। मी सरांना आणि आदरणीय दादासाहेबांना विनंती करतो की प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील साहेब यांच्याकडे हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकांचा संच आपण सुपूर्द करावा।
महाराष्ट्राच्या काळात जिल्ह्यातील प्रशासनाचा ठसा शिस्त असेल अंतरंग बाह्यरंग एक वेगळ्या प्रकारचं करण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं असे आपले चेअरमन प्रतिनिधी आदरणीय संजयजी देशमुख साहेब यांनी वयाचे 52 वर्ष पूर्ण केले 53व्या वर्षात आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पदार्पण करतात त्यांच्या बाबतीत काय बोलावं अनेक IAS IPS अधिकारी त्यांचे मित्र आहेत सरकारी खात्यांमध्ये त्यांचे मित्र आहेत आणि अशा या व्यक्तिमत्वाने आपल्या संस्थेमध्ये निष्पृह भावनेतून निष्पृह सेवेतून त्यांना कुठल्या प्रकारचं मानधन नाही पगार नाही फक्त जाणे येण्याचं डिझेल आपण त्यांना देतोय कारण दीपक हा एकटा पडत होता सगळ्या गोष्टी तो सांभाळू शकत नव्हता आणि त्याची तब्येत त्याला मधून मधून साथ देत नव्हती आणि हे सगळं सुरळीत करण्यासाठी जो जुन्या मंडळींमध्ये आळ झालेला आहे तो झटकण्यासाठी आणि एक चांगल्या पद्धतीचं कार्य या संस्थेचा नावलौकिक वाढण्यासाठी आपण त्यांना प्रतिनिधी केलं आणि त्याचा चमत्कार येणाऱ्या 2-3 महिन्याच्या काळातच आपल्याला सगळ्यांना दिसतोय अनुभवतोय आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना ब्रह्मीभूत सद्गुरू हरिप्रसाद महाराज आई जगदंबा आपल्या संस्थेचे जुने संस्थापक सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पितृतुल्य मंडळी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो की आपलं आयुष्य भरभराटीचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व हे दिवसेंदिवस हरो फुलो बारो आप जीव हजारो साल साल की 3,50,000 अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण काळाच्या गजावर आजच्या या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय चेअरमन दादासाहेब हिंगेरावजी गुरु मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आबासाहेब पटेल आणि ज्यांचा आज 52 संपूर्ण 53 मध्ये त्यांनी जे पदार्पण केलं नाही ना ते संपूर्ण ते असे आजचे सत्कार आमचे चिरंजीव श्रीमत संजय देशमुख प्राचार्य डॉक्टर रिहार पाटील सर प्राचार्य रिहार शिंपी सर मुख्याध्यापक उपनील गरुड जी उपमुख्याध्यापक ओके सर देशी सर सर पाटील सर सर्व शिक्षक बंधू भगिनी मित्र काही कडवट औषध घेताना थोडासा त्रास होतो डोस कोणकडा वापरा आपण करतो उपचार जड जात ते कडवट औषध घेतल्याशिवाय प्रकृती सुधरत नाही ऑपरेशन केल्याशिवाय कोणी दुरुस्त होत नाही ते कडवं औषध आहे असं म्हणून त्या त्याच्यामुळे आपली प्रकृती सुधारणार एवढं लक्षात घ्या अंगवाणी पडल्यानंतर तुम्हीच म्हणाल की देशमुख सरांनी आम्हाला अत्युच्चम पातळीला पोहोचवलं आपण अगोदर आपली पातळी निश्चितच वरची आहे आणखी त्याच्यावर काय सर जाण्यासाठी आपला हा सोपा नाही मित्र पुष्कळ त्यांच्या बाबतीत बोलतात खरं म्हणजे आमचा त्यांचा माझा व्यक्तिशः परिचय नव्हता 3 महिन्याच्या अगोदर पण जेव्हा एका कार्यक्रमाला जायचं म्हणून वरखिडीला जायचं होतं त्याने सांगितलं की काका मला तुम्हाला त्या कार्यक्रमाला यायचं आहे म्हटलं मी येतो बाईकने नेहमी बाईकने जातो त्यामुळे नाही मी तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला पिकअप करायला घ्यायला येतो जामनेरमध्ये जामनेरला आणि तुमचा ऍड्रेस सांगा धनंतरी हॉस्पिटल पाचव्या रोडला तुम्ही या नाही म्हणजे मग कशाला होता सांगता तुम्ही डॉक्टर शेखरचे वडील का म्हणलं हो म्हणे आजपासून तुझे संबंध माझे मी तुमचा मुलगा तुम्ही माझे काका कारण माझा चिरंजीव आणि संजयजी देशमुख एकदम फास्ट फ्रेंड आहेत हे मला माहित
आणि मग तेव्हापासून ते कोणतीही गोष्ट देशमुख सर सकाळी अर्धा पाऊण तास आणि रात्री अर्धा पाऊण तास आबासाहेब बोलल्याशिवाय दादाशी माझ्याशी पटेल दादाशी बोलणं चालू होतो वेळ तर नाही रात्रीचे 12 वाजले तरी सुद्धा ते दादाशी बोलतात माझ्याशी बोलतात पटेल दादाशी बोलतात काय आपल्या कामकाजाविषयी उद्या काय करायचं आजचं काय सगळं घोषवारात थोडक्यात त्या 15-20 मिनिटामध्ये 30 मिनिटामध्ये सांगून देऊन कळलं आणि उद्या मी किती वाजता बोलणार ते वकिलला असतील किंवा पाचवडाला असतील किंवा मालखेड्यापर्यंत आणि मला लगेच फोन करणार की दादा मी मालखेड्यापर्यंत बोलतो हे नातं हे जिव्हाळ्याचं नातं देशमुख सरांनी 3 महिन्यात निर्माण केलं आणि सकाळी रात्री जर बोललो देशमुख सरांशी सकाळी मला भल्या बागेत फोन आला काका माझ्या मनामध्ये असा विचार आहे बोला मन मोकळे मनाने आणि आपण परवा नांद्रा शाळेला जाऊन आलो आपल्याकडे बसले होते देशमुख सर पटेल दादा पण होते मग सकाळी मला जेव्हा फोन आला की सर माझ्या मनामध्ये असा एक विचार आहे आज माझा वाढदिवस आहे आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ मला त्या शाळेचं आपण त्या दिवशी सर्वेक्षण केलं दुसरी पत्रे काढून नवीन दुसरी पत्रे टाकायची तो विचार सोडून द्या म्हणजे मी माझ्या स्वखर्चाने माझ्या आईच्या पुत्रच तो संपूर्ण स्लॅब टाकून देतो आणि किंवा टाकून दे नाही मी परवापासूनच काम सुरू करेन परवा मित्र हो याच्या करता दानच दानच लागते आणि ज्या आईने आपल्याला घडवलं मला एक दिवस असा नाही की त्यांनी त्यांच्या आईचं नाव कधी काढलं नाही जेवताना असेल बसताना असेल उठताना असेल सर आईची आठवते हेही माझ्या अनुभवात आहे की एक वेळ तरी आईचं नाव काढ मुलांची प्रगती झाली पाहिजे स्पर्धा परीक्षेचं स्पर्धेचं युग आहे मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्यांचं योगदान दादाने थोडक्यात उल्लेख केला महाराष्ट्रातले SP असतील DSP कलेक्टर्स असतील IG असतील UISP असतील प्रांत असतील सचिव असतील या सगळ्या आपल्या महाराष्ट्रातले जेवढे IG आहेत जेवढे DSP आहेत जेवढे कलेक्टर आहेत त्यांच्याशी त्यांचा वैयक्तिक संबंध आहे ते कोणालाही मार्गदर्शनाला बोलू शकते स्पर्धा परीक्षेचं सगळं नॉलेज त्यांना आहे मी आमची कन्या बसली तिथे राखी तुझा भाऊ आहे कलेक्टर हुकुम यांचा त्यांचा सुद्धा चांगला परिचय आहे हा कशा तू पुण्याला जाणार पण तरी सुद्धा जी या क्षेत्रामध्ये टॉप लेवलची जी माणसं आहेत ती सगळं देशमुख सरांशी संबंधित आणि एक भेरवा समोर ठेवून एवढं मोठं व्यापक क्षेत्र सोडून ग्रामीण भागामध्ये ते काम करायला आपल्याला बरोबर आले आणि आपलं संस्थेच्या वतीने अभिनंदन देतो आणि ही संस्था अधिकाधिक प्रगतीपदावर कशी जाईल मला वाईट वाटते खरं काही लोक त्या गोष्टी कुठे समजून घेत जेव्हा त्यांना समजेल ते वय देऊन गेलेले आपला मॅक्झिमम आपला जास्तीत जास्त सदुपयोग या संस्थेकरता कसा होईल हे तर आम्ही निश्चितच त्याचा विचारपूर्वक विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे आणि ही स्पर्धा परीक्षेचं युग असल्यामुळे सरांनी नुसतं तिथे स्लॅबच नाही टाकला की 50,000 पुस्तके द्या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन त्या पोरांना ही त्यांनी दिली म्हणून आपण काय
त्याच्यातून ही संस्था उभी राहिलेली आणि अशा संस्थेचं चेअरमन प्रतिनिधी म्हणून दादासाहेबांनी उल्लेख केला की कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता अहो मला खूप मोठं मानधन आहे, मला समाधानाचं मानधन आहे. ते समाधानाचं मानधन असं की कोणत्याही प्रकारचा आर्थिक लालसा नसलेली ही एक पिढी जात परंपरा आहे. ती परंपरा इतक्या कटाक्षानं जोपासणारे आजचे चेअरमन म्हणजे अण्णा दादासाहेबांचे वडील माझ्या वडिलांचे मित्र पण होते, आम्ही जवळचे नातेवाईक पण आहोत. नाते काढले तर पाचपन्नास नाते निघतात. पण त्याच्या ही संस्था जी बहुभागांनी उभी केली ती फक्त नातेवाईकांची म्हणून नाही आहे, सर्व धर्माची सर्व धर्म समभावाची संस्था आहे. आणि अशा संस्थेला अशी एक प्रतिष्ठा, 75 वर्षाची परंपरा आणि ज्या थोर महात्म्यांचे ह्या संस्थेला हात लागलेले त्या संस्थेची आणि पर्यायानं ग्रामीण भागाची. मी ऑल इंडिया सेल्स मॅनेजर होतो, UPSC माझे दोन ठिकाणी तीन ठिकाणी आजही आरेपाटा पुन्हा चिखली, चिखलीला माझं स्वतःच सेंटर आहे, ते फ्रँचायझी म्हणून दिलं. जळगावला बरेचसे लोक बोलवतात. 5 वर्षापूर्वी जसं सिंधू मी एज्युकेशनचं काम करतोय असं DY पाटील इन्स्टिट्यूट कोल्हापूरची पुण्यात बसून त्यांना मी ऑनलाईन मार्गदर्शन केलं, स्वीकारली नाही, नोकरी नाही स्वीकारली. आज फक्त संदीप दादांच्या रिलेशनमुळे त्यांनी टाकलेल्या विश्वासामुळे आणि आमच्या वाडवडिलांचे यांच्या परिवाराशी असलेले संबंध आणि त्याच्याबरोबर या पूर्ण परिवाराचं असलेलं समाजाप्रती इंटेन्शन या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी माझं सौभाग्य समजतो की मला या संस्थेसाठी संस्थेत सेवा देता आली. सेवा कितीही हुशार असल्या तर त्या सेवा द्यायला आणि सेवा स्वीकारायला सेवा घ्यायला समोरची व्यक्ती किंवा समोरची संस्था किंवा समोरची इन्स्टिट्यूशन ही पण विशाल हृदय लागते. त्या विशाल हृदयानं दादांनी मला संधी दिली. त्या संधीच सकाळी 4 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत झोपून घेऊन लवकरात लवकर मला कसं सोनं करता येईल. इंटेन्शन दादासाहेबांचं किंवा कोणाचं थोडस तरी रॉंग असतं तर पैशांसाठी ₹2-2 लाख पगार घेऊन आजही एक्झिस्टिंग UV पाटील काका माझे मित्र तुल्य शेखरमुळे जास्त दुरुड झालं, परंतु त्यांच्या समोर संदीप भैया श्रीदादा अशा लोकांच्या ₹1-1.5 लाख पगाराच्या महिन्याला ऑफर असून सुद्धा त्या न स्वीकारता आज शेतुर्ण एज्युकेशन सोसायटीत काम करणं म्हणजे बापू काका अण्णा आप्पासाहेब यांच्या आत्म्यांचा आशीर्वाद मिळवलाय. दादा तर आहेत, दादाचा तर प्रत्यक्षात मिळतो. राहिला प्रश्न या गोष्टींचा तर मित्र कोरोनानं बऱ्यापैकी शिकवलं सगळ्या समाजाला, कोरोनानं पैशांचा पण विषय शिकवला, सगळ्या गोष्टीचा विषय शिकवला. दातृत्व देण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असल्याशिवाय तुम्हाला मिळत पण नाही आणि प्रामाणिकपणे तुमच्यापेक्षा 1-2 वर्षानं काय 52-53 वर्षात पदार्पण करतोय, लहान असेल मोठा असेल पण दिल्यानं कमी पण होत नाही. मित्रांनो आपल्याजवळ चतकोर आहे, त्याचा एक घात जर तुम्ही शेअर केला तर तो परमेश्वर पण शेअर करताना तुम्हाला मागे पुढे पाहत नाही. आपलं शेअरिंग बंद झालं विचार करा, परमेश्वरानं जर शेअरिंग बंद करून टाकलं तर आपलं काय होईल. या दृष्टिकोनातून आज मी स्वतःला मोठं नाही समजत, माझी स्तुती नाही केली. ज्या ज्या माझ्या पितृतुल्य लोकांनी माझं जे इथं माझ्याबद्दल जे मानलं ते खरोखरीच बरोबर आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या समोर आपलं आपण कुणाशी डील करतोय ते समजून घेऊन जर जमिनीवर माणूस राहिला तर कितीही मोठा माणूस असो तो सर्वसमावेशक असतो, सगळ्यांमध्ये मिसिबल असतो. मी या 52 वर्षाच्या 53 वर्षात पदार्पण करताना एक वचन देतो
की आपल्या साक्षीनं असे खूप वाढदिवस मी साजरे करू आणि दरवर्षी मी किंवा माझ्या समाजात असलेल्या ज्या ओळखी बरीचशी मंडळी बरेचसे ऑफिसर्स हे खूप चांगले असतात फक्त त्यांना प्लॅटफॉर्म नसतो अशाच प्रकारे या वर्षभरात तुमच्या साक्षीनं आज दादासाहेबांना मी प्रॉमिस करतो माझ्या पुढच्या वाढदिवसापर्यंत शेंदुर्ने एज्युकेशन सोसायटीची एकही शाळा पत्र्याची राहणार नाही. मी जास्तीत जास्त माझ्या श्वासापर्यंत शेंदुर्ने एज्युकेशन सोसायटीने उलट मी दादासाहेबांना विनंती करेन की मला जास्तीत जास्त शेंदुर्ने एज्युकेशन सोसायटीची आणि पर्यायाने समाजाची सेवा करण्याची संधी द्या. आपण सर्वजण शांतपणानं माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यात सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.